आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मी करत आहे माझ्या सकाळचं डेली रुटीन शेअर आपल्या बरोबर शेअर करत आहे आजची मॉर्निंगची सुरुवात आटोकलंय आमचं सगळं सकाळचं रुटीन आणि आता मस्त पेपर वाजून निवांतक्षण रिटायरमेंट लाईफ गावाला काही नाशिकला असं मस्त एन्जॉय करणं चाललेलं आहे आता सकाळचं सगळं मस्त अंघोळ वगैरे देव तुझ्या झालेली आहे आणि मी आणि बसलेला पेपर वाचायला पेपरातल्या बातम्या वाचूनच मन सुन्न होऊन जातं हे बघा एका महिलेच्या घरावर आग लावण्याचा प्रयत्न आता हे असं वाचून मन सकाळचं त्यापेक्षा कधी कधी वाटतं पेपर वाचू की नाही असं वाटायला लागतं पण ना पेपरबरोबर इतरही बातम्या असतात याच्यात आपण काही तेवढ्याच बातम्या घेऊन नाही बसायच्या पण समाजात काय चाललंय हे पण आपल्याला कळतं तर आता पेपर वाचून झाल्यानंतर मी जात आहे आमच्या स्वयंपाकाला कारण सकाळी नाश्त्याचं वगैरे सगळं झालेलं होतं आणि मुलांचं जेवणं झालेले होते पण मी आणि करणार सर नंतर जेवणार होतो तर मग ते बाकीच्या वस्तू मला गरम करून खायच्या होत्या आणि आता हे किराणाही मी आणून ठेवलेला आहे काल तो भरून ठेवायचा आहे सर्व किराणा परंतु जमलेलं नाही आहे सकाळपासून थोडंसं आराम पण केला ना सकाळी आवरल्यानंतर रुटीन कसं असतं सकाळचं गाई गाईचं तर आता आम्ही इथे ना मिरच्या भाजायला टाकलेल्या आहेत ठेचा करायचा आहे त्याच्याकरता आणि लसूण टाकलं चांगलं तीन चार कांड्या म्हणून तिथेच पाकडून घेतला आणि आवरून घेतली त्याची घाण लगेच आणि लगेच हातोहात त्याला मी म्हणजे परतवत पण आहे मिरच्या पण भाजत आहे मग शेंगदाणे आणि ते कसं खाली मग जळून जातील म्हणून काही मिरच्या काढून घेतल्या होत्या नंतर याला मस्त असं तेल टाकून परत खरपूस असं भाजून घेणार आहे आणि साईड बाय साईड दुसरी पण कामं मी इथे करत आहे काही भांडी पण घासून झालेली आहेत आणि परतवत परतवत कारण कमी गॅसवर जर ठेवलं ना छान असा ठेचा परतवला जातो म्हणजे मिरच्या परतवल्या जातात सॉरी आणि आता मी इथे खलबत्त्यामध्ये कांडायला घेते कांडून खलबत्ता करणार आहे मिक्सरमध्ये नाही करणार आहे मिरच्या थोड्याश्या वातळ होत्या यामध्ये घालते मीठ मीठ घालून आणि मस्त शिचव यायला पाहिजे ना मग चवीपुरतं मीठ आणि मस्त कोथंबीर घातलेली आहे मुठभर गावाची कोथंबीर आहे गावाचे व्हिडिओही तुम्ही बघतच असतात माझे नेहमी तर आता मी, मी आजचं माझ्या इथलं रुटीन आपल्याबरोबर शेअर करत आहे आज सकाळी ना मुलांनी ना डोसे आणि आमटी होती केलेली म्हणजे चटणी केलेली होती काही पावभाजी होती असं खाल्लं मग आमचं मात्र दोघांचं कसं करणार सरांना नाही आवडत असं डोसे वगैरे किंवा पावभाजी थोडीफार खातात परंतु मग ठेचा भाकर मी खाईल म्हणे आणि हा खिचडी थोडीशी भात केलेला होता खिचडी भात तो गरम केला आणि स लगेच हातो आत काय करते मग मी किचनोट आवरून घेत असते आणि आता हा परतवून झाल्यानंतर चटणी मी आता गरम करायला ठेवणार आहे डोशाबरोबरची आणि इथे बघा करणार सरांना भूक लागलेली आहे ते लागलेत आता शेंगा खायला मध्यंतरी तुम्ही ते आमचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल कारण आता गावाहून थोड्या शेंगा आणल्या होत्या ना त्यांचं सुरू होऊन जातं लगेच म्हणजे टेबलवर ते मी नेहमी सांगत असते अहो तुम्ही खूप कचरा करतात टेबलवर पण ते म्हणतात नको जाऊ दे खाऊ दे उचललं जातं एकाच वेळेस असंच आपलं बोलणं माझं आणि आता मी पावभाजी गरम करत आहे आणि तिथे मी थोडासा मसाला घातलेला आहे आणि अशी मी पावभाजी करून डब्यामध्ये पॅक करून ठेवते दोन ते तीन दिवस अगदी छान अशी टिकते कारण गाड्यावरची पावभाजी नंतर मग ती लागते चवीला आता पावभाजीला चांगली अशी फोडणी देऊन दिलेली मी कांदा वगैरे सगळं नवीन टाकून मसाले वगैरे आणि भाजी झाल्यानंतर मी आ, तिकडे टेबलवर ना आपला तवा ठेवून दिला कारण मग गर्दी होते ना ओट्यावर परत आणि माझी ही टॅग बघा मी कांद्याला तेल लावून आणि असं तव्याला लावते आणि डोसे करते कारण मग टेम्परेचर मेंटेन होतं याच्यामुळे कांद्यामुळे कांद्याच्या ओल्यामुळे तसा ब्रश पण आहे माझ्याकडे तेल लावायला परंतु अशा प्रकारे जर केलं ना ही जी ट्रॅडिशनल पद्धत आहे ना ती खूप छान वाटते आज जेवायला बसून गेले <coughs> <laughs> सर दोन जेवण करतात त्याच्यामुळे त्यांना कसं असतं अगदी वेळेवर त्यांचं जेवणाचा टायमिंग आहे साडेबाराला म्हणजे बारा, ला... बारा, बारा ते साडेबारा पर्यंत त्यांचं जेवण झालं पाहिजे असं त्यांचं सकाळचं रुटीन आहे आणि नाश्ता वगैरे ते सहसा करत नाहीत त्यामुळे आणि संध्याकाळी पण साडेसात ते आठ पर्यंत थांबतात नाही आठ नंतर साडेआठ नंतर तर अजिबात जेवणचं त्यांचं नसतं कारण त्यांना भूक अजिबात सहन होत नाही कधी कधी मग ते म्हणतात मला गरगरायला लागतं त्याच्यामुळे मग मी कसं लवकर पटकन त्यांना वाढून दिलं आणि पाव गरम करून दिले आणि भाजी दिली नंतर माझ्यासाठी मी ते एक डोसा बनवला आणि पाव गरम केले आणि जेवायला बसलेली आहे आता कसं नैनिशाचं ऑफिस आहे निखिल पण ऑफिसला जातो ते त्यांचे त्यांचं सकाळचं व्यवस्थित त्यांचं वेळेवर झालं की मग ते त्यांच्या कामाला ते मोकळे होतात कारण सुरू होतात दोघांचे त्याच्यामुळे बिझनेस जरी असला तरी त्याचं ऑफिस पण आहे ना आणि नैनीषाचं वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे मग ती पण तिचे तिच्या कामाला मोकळी होऊन जाते सकाळचा आवरून सरांना म्हटलं हो परत बोलवा त्यांना सगळ्यांना अशीच म्हटली की जी जी ना ना मी ठेचा केलेला आहे कारण त्यांना इतर ज्या गोष्टी ज्या आहेत ना नाही आवडत जास्तच्या आणि मुलांना आवडतात मग मुलांचं पण मग आपण समजून घ्यायचं असतं ना त्यामुळे यांचं पण आणि त्यांचं पण असं बॅलन्स मी नेहमी करत असते आता जेवण आमचे झालेले आहेत तर टेबल आता आवरून घेते त्यावेळेस काय करायचं सगळं टेबलावरचे ना किचन ओट्यावर आणून ठेवायचे म्हणजे जी जिथे तुम्ही भांडे घासता तिथे आणि आज आमच्या शिलाबाई पण येणार नाही आहेत दोन दिवस त्यांनी सुट्टी घेतलेली आहे तसं दुपारचे भांडे मी घासूनच घेते रात्रीची फक्त जमा करून ठेवते म्हणजे त्या सकाळी येऊन घासतात आणि आता टेबलवरचं सगळं सामान मी उचलून घेतलंय म्हणजे टेबल स्वच्छ होतो अगदी छान अगदी पुसता पण येतो सगळं सामान काढून घेतलं तर आणि क्लीन पण होतो नेहमी आता टेबलावरचं सगळं सामान काढून घेऊन आणि नंतर मी याला चांगलं साबणाने थोडंसं सा घासून घेणार आहे म्हणजे जो मॉप असतो ना त्याच्यानेच आणि त्याच्यानेच लगेच स्वच्छ तो मोप धुवून घ्यायचा आणि परत त्याच्याने पुसून घेते म्हणजे आणि ते ना सोप पण चांगलं करतं म्हणजे ओलाबार हात नाही जास्तीचा आता टेबल माझं स्वच्छ करून झालेला आहे आता भांडे घासून घेते भांडे घासले का म्हणजे मग दुपारचं काम पूर्ण होऊन जाईल म्हणजे मग संध्याकाळी फक्त चहाला मोकळं हे मी सगळा कचरा छोटी अशी डस्टबिन ठेवलेली आहे त्याच्यामध्ये टाकून घेते आणि आमचं कसं खालचं म्हणजे बंगला आहे ना छोटासा तर मग बाहेर अशा डस्टबिन छोटसे नंतर भरली का ठेवून देत असते मी आणि सगळं उष्ट काढल्यानंतर काय करायचं बघा बेसिनच्याही ना अशी एक उलतण किंवा आपली पकड ठेवायची मग भांडे ठेवायचे कारण मग जाळीत ना पाणी तुंबत नाही बेसिन पूर्ण पाण्याचं भरत नाही लगेच पाणी त्याच्यातून लगेच निघून जात असतं आणि आता सगळं भांड्यांमधलं खरकटं काढून झालं की भांडे घासते म्हणजे पटकन भांडे पण घासून होतात खरकटं काढून घेतलं की खरकट काढल्यामुळे कसं का आहे पटपट भांडे घासून होतात जास्त चिकट होत नाही आणि नंतर आपण धुतो ना एकमेकांचं पाणी त्या भांड्यांना पण लागत नाही चिकट असं आणि आता भांडे पण आता स्वच्छ असे निघतात म्हणजे कारण तेच खरकटं पुन्हा रगडलं ना तर असं तेलकट आणि वास पण येतो भांड्यांना आता इथे भांडे पण माझे आता आवरून झालेले आहेत सगळे भांडे घासून झालेले आहेत आणि नंतर मग बेसिन वगैरे आवरते मी का हे भांडे मी पाणी निथळायला दुसरा एक काउंटर टॉप बनवलेला आहे आम्ही तिथे ठेवते आणि नंतर मग ना ओटा आवरून घेते ओटा चांगला असा घासून घेते तेवढ्या जागे पुरता आणि नंतर मग गॅस पण धुवायचा आहे अजून बेसिन मात्र पहिले स्वच्छ करते तेलकट चिकट असं सगळं आणि बेसिन नंतर लगेच भांड्यांचा सा साबणाची ती वाटी ना ती पण स्वच्छ धुवून घ्यायची घासणी धुऊन घ्यायची असं पूर्ण क्लीन करून घ्यायचं म्हणजे ना घासणीला वास पण नाही लागत आणि स्वच्छ पण राहतं सिंक आणि ओटा मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि नंतर मी गॅस म्हणजे जे शे शेगडी ना आपली गॅस स्टोव्ह तो, तो स्वच्छ करते सकाळचं नाश्ता जेवणं वगैरे त्यांचे झाले ना पोरांचे तेव्हा नैनिशाने ओटा आवरून घेतलेला होता त्यामुळे एवढी काही घाण नव्हती परंतु गॅसच्या शेगडी खाली ना नेहमी असं पुसून घ्यावं आणि झुरळ पण कमी होतात ना, ना आता आमच्या ट्रॉल्या पण करायला घेतलेल्या आहेत त्यामुळे ना सामानाची थोडीशी इकडे तिकडे गर्दीच झालेली आहे आणि आता माझा किचन ओटा पूर्ण आवरून झाला सिंक पण आवरून झालेला आहे आणि भांडे पण झालेले आहेत दुपारचं सर्व काम माझं झालेलं आहे तर हे मी डेली रुटीन मी आपल्याबरोबर शेअर केलेलं आहे सकाळपासून दुपारपर्यंतचं पाच ते बारापर्यंतचं रुटीन आपल्याला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करायला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे नेहमीचे व्हिवर्स असल्यास पूर्ण व्हिडिओ बघा आणि मी आता किचन ट्रॉल्या करायला घेतलेले आहेत आणि हा सर्व खालचा पसारा काढलेला आहे आणि नवीन किचन आपल्याला बघायला मिळेल आणि आता मी आजचा व्लॉग इथेच संपवते पुन्हा नवीन चांगल्या अशा छानशा ब्लॉगमध्ये भेटूया थँक्यू